लातूर जिल्ह्यातील सारोळा गावातील महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या अलका लोखंडे यांच्या मदतीने अवैधपणे विक्री होत असलेली देशी दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. गावातील महिलांनी अनेकदा पोलीस ठाण्यात जाऊन अवैध देशी दारू बंद करण्याची मागणी केली होती, पण पोलीस केवळ डोळेझाक करत होते. पोलिसांनी तात्काळ दारू विक्रेत्यांवर कारवाई करून गावातील दारू बंद करण्याची मागणी ही सामाजिक कार्यकर्त्या अलका लोखंडे यांनी केली आहे.